गुड मॉर्निंग जय शिवराय मित्रांनो, आज आहे 3 जून, आपल्या भटकंतीतला तिसरा दिवस, 6:10 सकाळचे. निसर्गरम्य वातावरण आहे, पक्ष्यांचं किलबिलाट आहे, मोरसुद्धा आवाज देत आहेत पण दिसत बिलकुल नाही आहे. मी निघालो छत्री निजामपूरकडे, तिथं 6 वाजताची बस आहे. उशीर झाला थोडं, लवकरात लवकर तिथं पोहोचायचं आहे. काल नदी कुठनं रायगडपासनं वाहून इकडं जाते का? नाही, इकडून वरून येते. काल तो मामाने डोंगर दाखवलं ना तिकडे, तिथून उगम पावते आणि डायरेक्ट महाडला जाते. अच्छा, बिरवाडी वरून महाड. कधी म्हणजे असे कात आहेत का, एका कुठल्या तरी कात्रावरती असं हार्ट शेप मध्ये. ज्या गावात बस थांबते छत्री निजामपूर, त्या गावाला छत्री निजामपूर असं नाव का पडलं? ऐक्यू आहे की छत्रपती शिवाजी महाराज टकमक टोकाजवळ थांबलेले होते आपल्या सरदारासह. सरदार छत्री पकडला होता आणि जोराचा वारा आल्यानंतर तो सरदार म्हणजे वाऱ्याच्या ह्याच्यानं खालीपर्यंत उडला. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे मग छत्रपती शिवाजी महाराज म्हणले की काहीही होऊ दे, छत्रीचा हात सोडू नको. मग ती छत्री आणि तो सरदार या निजामपूर गावात उतरले. त्यामुळं तेव्हापासून या गावाला छत्री निजामपूर असं म्हटलं जातं. ते 22 मिनिटं लागतात छत्री निजामपूरपासून ते रायगडला यायला. आणि मी आता चित्तो दरवाजामधून आत आलो आहे. तुम्ही जर महाड ते छत्री निजामपूर आलात तर हेच रूट आहे. जर तुम्ही छत्री निजामपूर गावामध्ये जर मुक्काम केलं तर 6:00 बस आहे, त्याच्यानंतर 9:00 बस आहे सकाळची, आणि संध्याकाळी महाडहून येणारी जी बस आहे 6:15 महाड ते छत्री निजामपूर. मग त्याच टायमाला तुम्ही इथं रायगडच्या पायथ्याला उतरू शकता, जे चित्त दरवाजापासून तुम्हाला रायगडवर जाण्यासाठी पहिला दरवाजा आहे. चित्त दरवाजापासून काही अंतरावर आल्यानंतर एक बुरुज लागतो. सध्या हे शिवराज्याभिषेकानिमित्तानं तर सुरू आहे, काहीतरी बनवायचं सुरू आहे. जर हिरकणीवाडीतून रायगडला येणार असाल तर पायथ्याला गाव बघू शकता हिरकणीवाडी. तिथून मॅक्सिमम 1/4 ते 1.5 तासाचा रस्ता आहे जर वेगाने चालत आलात तर. मग ती जी वाट आहे डायरेक्ट पायरीचा मार्ग लावून मिळते आणि इथून आपलं खरा ट्रेकिंग सुरू होतो. रायगडच्या महादरवाजा जवळ आम्ही अभेद्य आहे रायगड, वर्षानुवर्ष कितीतरी युगे प्रत्येकांना प्रेरणा देणारा. लिहिलेलं आहे काहीतरी, मिटलेलं आहेत पण लिहिलेलं होतं, मिटलंय सगळं. काहीतरी असणार आहे काहीतरी, इथं दिसतंय हे मा आहे ता आहे. उजव्या बाजूला जे बघताय तुम्ही प्रचंड जाम भारी धुके येत आहेत. इतकं उशिरा मी चढत असताना पायरीवर खूप घाम येत होता, खूप उकडत होतं, पण इथं गडावर जेव्हा हत्ती तलावच्या समोर आलो भारी वारा सुटला एकदम. या बाजूला तुम्ही बघत आहात महादरवाजा आहे, तिथून आत आल्यानंतर ही जी पायऱ्यांचा मार्ग आहे, हे समोरचं जे हत्ती तलाव, याच्यातलेच दगड गडासाठी वापरण्यात आलं आणि त्यातून जे तलावांची निर्मिती झाली म्हणून गडावर मुबलक पाण्याचं सोय झालं. शिरकाई देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या मध्यभागी असं नक्षीकाम केलेलं आहे. कुंभ दिसता तिथं समोरच्या बाजूला आणि इथेही बऱ्याच मूर्त्या आहेत. एका हातात तलवार आहे, गदा आहे दुसऱ्या हातात.
शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं तयारी म्हणजे आता सध्या जे दिसतं आहे बाजारपेठच्या वरच्या बाजूला लाइटिंग लावलेलं आहे आणि इथं पण बघू शकता. जेव्हा बावळ्या गावात होतो काल रात्री इतकं भारी दिसत होतं लाइटिंग पूर्ण आणि वरच्या बाजूला जे ढग आलेले होते अप्रतिम नजारा दिसत होता. ते कॅमेरामध्ये शूट करता आलेलं नाही आहे कारण तेवढा चांगल्या क्वालिटीचा आपल्याकडं कॅमेरा नाही आहे की ज्याला लेन्स आहेत झूम वगैरे होईल. बाजूला कुशावर्त तलाव आहे आणि रोपवेचा मार्ग जर तुम्ही रोपवेनं आलात तर याच मार्गाने तुम्हाला यावं लागेल आणि परत जाताना सुद्धा जर रोपवेनं जाणार असाल तर हेच सेम रूट आहे. आता आपण जातो आहे बालेकिल्ला, सिंहासनस्थळ, राजदरबार आणि राणीवास्तू. सुरुवातीला लागतं ते त्यांची आवडती वास्तू म्हणजे माहितीच आहे नगरखाना. पण 2 दिवसानंतर किंवा 5 आणि 6 तारखेला एकदम सोहळा मोठ्या धमाक्यात साजरी होईल. राज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. मंडप मारण्याचं काम चालू आहे. तो वासे वगैरे आलेले आहेत. चतुर्थ आहे फक्त 6 जूनची शिवराज्याभिषेक दिनाची. कारण हे असं भव्य दिव्य सगळं सजवलं जाणार आहे. फुलांनी सगळं सजवलं. ही जी वास्तू बघत आहात हे महाराजांचा राजवाडा आहे. महाराज त्याकाळी इथं राहत होते. आता मी आलोय हिरकणी बुरुजावर. तुम्हाला ती कथा माहिती असेल. हिरकणी नावाची गवळांच्यावरती दूध घालायला आली होती. तेव्हा गडाचे दरवाजे संध्याकाळ झाल्यानंतर बंद झाले. पायथ्याला तिचं घर होतं आणि घरात लहान मूल असल्यामुळं तिला घराकडे जायची ओढ तयार झालेली होती. त्यामुळं ती ह्या सगळ्या अडचणींचा सामना करत काहीही विचार न करता या बुरुजात वरून खाली उतरली. मग महाराजांना जेव्हा कळालं तेव्हा गडावर बोलवले तिला. मग नंतर ना दुसऱ्यांदा जेव्हा उतरायला सांगितले तेव्हा हिरकणी घाबरली आणि म्हणाली की आता खोल कडा दिसतो आहे. पण जेव्हा मी खाली उतरत होते काल तेव्हा माझं मूल दिसत होतं. आता महाराज मी इथून नाही उतरू शकत. मग तेव्हा ह्या कड्याला जे आहे या बुरुजाला जे नाव पडलं हिरकणी बुरुज. मेणा दरवाजातून मी बाहेर पडलो आहे. आता चाललो आहे भवानी कड्याकडे. हे शॉर्टकट आहे म्हणजे लवकर पोहोचू शकतो. ह्या पायऱ्यांच्या मार्गावरून मला जावं लागेल. आणि इथं समोरचं जे आहे ते आहे रोपवेचा मार्ग. रोपवेचं जे आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला हे उत्खनन केल्यानंतर सापडलेली वास्तू आहे. दादा हे कोणत्या ठिकाणी लावणार आहेत सगळे भोंगे? आम्ही आखे पूर्ण खाली चित्त दरवाजेपर्यंत. बरोबर. तो वरच्या बाजूला लावणार नाही का लावणार? आखे टोटल आखे गडाला लावायचे. टोटल किती भोंगे लावणार? 50 भोंगे. बर. जागा खूप शांतता इथं आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा फोटोजमध्ये अशा प्रकारचं रायगड कधी बघितला नसाल तुम्ही. समोरच्या बाजूचं जे आहे जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी. सो असे क्लिक केलेले फोटोज खूप कमी बघायला भेटतात. पूर्णपणे पठार आहे. खरं तर माझे पाय खूप दुखत आहेत. Thank you.
उत्तम भावा काय बोलतोस? रायगडला आलो आहे, खूप दमले रे, पाय दुखले खूप. हो खूप मोठा गड आहे, पाय दुखायला लागले माझे पण रे. मग काय काय प्लॅन? बघ काय आणले असेल तर आय चपटी हाल तिथली आणि घे गाड बसू आपण. चल चपना घेऊन येतो, पाणी घेतो मी. ठीक आहे बोलतो मी, बॉटल आहे. कडू बनवलंस रे? अरे काय पाण्याचे तर बघ आता तूच. टाक नीट टाक पाणी, मस्त हवेशीर जागा आहे. बघ बारबीर पेक्षा आपले गड किल्ले परवडले ना दारू बिरू पियाला. कसं वाटतं एकदम वातावरण कसं आहे बघ. एकदम अशी जागा भेटते बार मध्ये बसण्यात आणि निसर्गात बसण्यात खूप फरक आहे. चल जाऊ, चल येऊ, चल ते राहू दे. आपलं काम झालं ना, हल्दीमध्ये जसं पियाला बसतो त्या दारूच्या बॉटल घेऊन कोणत्या ठिकाणी पितो आपण? किल्ल्याच्या ठिकाणी. ज्या राजांनी ज्या किल्ल्यांची आज ऐतिहासिक स्थळ म्हणून निर्मिती केली त्याचा आपण काय करून ठेवलंय? तर एक दारूचा आठा म्हणून काय केलंय? बनवून ठेवलेला. हे चुकीचं आहे, हे बदलायला पाहिजे, हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. ज्या राजांनी ज्या साम्राज्याची निर्मिती केलेली आहे, ज्या रायगडाची निर्मिती केलेली आहे, त्या किल्ल्याचं संवर्धन आपण काय केलं पाहिजे? हे जपून ठेवलं पाहिजे. ओके, धन्यवाद. सर यानो आपण तिकडे बसूया. खूप प्रेम करतो मी तुझ्यावर. तटबंदीवर माझं नाव. अगं तुझं नाव मी हृदयात कोरलंय. तटबंदीवर काय हे बघ केवढं मोठं काढलंय ना बघ. अजून तेव्हा तोफेवर मी तुझं नाव काढणार आहे. त्या आपली प्रेमाची एक आठवण निशाणी रायगड वाद्यावर आपण बोलतो ना ठेवून जायचे काहीतरी, ते पण ठेवून परत कधी आलो का आपल्या प्रेमाची आपल्याला आठवण दिसेल ना ते पण इकडे येऊन गेलेलो म्हणून. तुला पण तुम्हाला काहीतरी विचार, किती प्रेम करतेस तू माझ्यावर? हा तिकडे फोटो काढू. आपण पण तिकडे जाऊन फोटो काढूया. फोटो काढतो स्माइल रे. अब किती छान आला ना फोटो. डीपीला ठेवायला पाहिजे. आपण इंस्टा फेसबुक वर लाइक आपले कमेंट्स वगैरे पण लाइक. खूप उशीर झाला नाही? फॉलोअर्स वगैरे पण आपण वाढत. घरी जायला हवंय आपल्याला. चला हा चल उशीर होतोय. मित्रांनो, ज्या महाराजांनी कल्याणाच्या सुभेदाराची सून तिच्यासाठी महाराजांचा शब्द आहेत अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर घडलो असतो वदले छत्रपती, अशा महाराजांची शिकवण आपण आचरणात न घेता आपण काय करतो तर या आपल्या गडावर, या महाराजांच्या किल्ल्यावर येऊन आपण काय करतो तर या ठिकाणी लवसीन आपण महाराजांनी बांधलेली उत्तम तटबंदी आहे त्या तटबंदीवर काय करतो तर एक लवमध्ये आपण आपली नावं करतो. हे चुकीचं आहे. आपण काय करतो तर पाठीमाग महाराजांची प्रतिमा घेऊन सेल्फी काढतो. हे बंद व्हायला पाहिजे कुठेतरी. ज्या महाराजांचे संस्कार घेऊन आपण आचरणात आणायला पाहिजेत, ज्या महाराजांची शिकवण घेऊन आपण आपलं जीवन घडवायला पाहिजे, अशा महाराजांचं उत्तम संस्कार घेऊन आपण काय करायला पाहिजे, त्यांचे जे संस्कार आहेत हे आपण आचरणात आणले पाहिजेत. आज आमच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, स्वयंसेवक आहेत, यांनी आपल्या समोर या पथनाट्याच्या माध्यमातून महाराजांची शिकवण आणि आपण या गडकिल्ल्यांवर आल्यानंतर जे या ठिकाणी प्लास्टिक आहे किंवा इतर ठिकाणी ज्या काही वाईट गोष्टी करतो या ठिकाणी बंद व्हायला पाहिजे, या पथनाट्याच्या माध्यमातून काय केलेलं आहे या स्वयंसेवकांनी आपल्या समोर मांडलेले आहेत. शेवटी महाराजांसाठी मी या ठिकाणी घोषणा देईन. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. अरे ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. अरे ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. महाराष्ट्रात एकच वाघ होऊन गेला त्यांना श्री छत्रपती शिवराय म्हणतात. शिवराय म्हणतात. भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देऊनी राखतो आम्ही स्वराज्याचे तख्त. आम्ही फक्त आणि फक्त महाराजांचेच भक्त महाराजांचेच भक्त. धन्यवाद. दादा कोणत्या शहरातून आला तुम्ही?
आम्ही राष्ट्रीय सेवा योजना विभाग मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे दगतटकरे महाविद्यालय मानगाव रायगड. मी या ठिकाणी अभिमानाने सांगतो की या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जे रायगड जिल्ह्याचे समन्वयक आहेत डॉक्टर मोकळ सर आहेत आमच्याबरोबर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या पथनाट्याचे उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण करू शकलो. सरांचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देतो. मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा जो कार्यक्रम स्वच्छतेचा आम्ही या ठिकाणी उपक्रम आयोजित केलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी किल्ल्यावर असणाऱ्या ज्या काही प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत किंवा या ठिकाणी पायऱ्यावरून उतरताना जे येणारे पर्यटक आहेत त्या पर्यटकांनी ज्या आजूबाजूला प्लास्टिकच्या बॉटल टाकलेल्या आहेत या आम्ही कलेक्ट करून या ठिकाणी खाली रायगडाच्या पायथ्याशी आम्ही त्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. मित्रांनो, उद्देश खूप चांगला आहे कारण वारंवार सांगून देखील रायगडावरचं जे प्लास्टिक असतं पायथ्याला जात नाही किंवा कचऱ्याच्या डब्यात पडत नाही आहे. कारण आपण आणलेल्या 1 लिटरची बॉटल पाण्याची सुद्धा ओझं होतं आणि बऱ्याच गडकिल्ल्यांवर आता मुक्काम बंद होत आहेत कारण उपद्रवी लोकांमुळेच आपल्यासारखे शिवभक्तांना गडावर येण्यासाठी किंवा मुक्काम असं बंदी होत आहे. हे कुठेतरी बदलायला हवं. ही वाट जी जाते हिरकणी वाडीला जाते आणि आज मी हिरकणी वाडीतच मुक्काम करणार आहे. सो भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मस्त मजेत राहा, भटकत राहा आणि बघत राहा सिद्धाराम बिराजदार ब्लॉग. You don't do well, I'ma make hella sure that I don't become you. Ha! Have no regrets, yeah, I'll tat up my chest. I'll never forget what it's like to be in debt.